कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी आपल्याकडे आलेल्या कामगारांचा डेटाबेस तयार करावा. हंगाम सुरू होण्यापूर्वी कामगार जिल्ह्यात दाखल होतास त्यांची नावे, संपर्क क्रमांक, आधार क्रमांक जमा करून जिल्हा समितीकडे पाठवावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसतोड कामगारांच्या अनुषंगिक जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक झाली. यावेळी ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याबाबत चर्चा झाली. यासाठी शासनाकडून ग्रामसेवकांऐवजी बाह्य संस्थेची नेमणूक करण्यात असल्याचे परिपत्रकाद्वारे कळवले आहे. परंतु अद्याप संबंधित संस्थेची निवड झाली नाही. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ओळखपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त साळे यांनी सांगितले. इतर विषयांवर चर्चा करताना जिल्हाधिकारी येडगे यांनी कामगारांना आवश्यक सुविधा देण्यासाठी चांगले नियोजन करण्याच्या सूचना सर्व विभागांना व कारखान्यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, पोलीस उप अधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, कामगार विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांचे प्रतिनिधी तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.